विधानसभा गृहामध्ये साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाबाबत मी प्रश्न उपस्थित केला। काल साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंची जयंती झाली आणि मागच्या 54 वर्षापासून महाराष्ट्र वाट पाहतो आहे की ज्या घाटकोपरच्या चिरागनगरच्या वस्तीमध्ये ज्या घरात अण्णाभाऊ साठे राहिले त्या घराचं स्मारकामध्ये रूपांतर होईल। ज्यावेळेस माननीय देवेंद्र फडणवीस जी मुख्यमंत्री होते स्मारक बनवण्याविषयी त्यांनी निधीची तरतूद केली, प्लॅन बनवला गेला, आराखडे बनवले गेले, ते सगळे आता या ठिकाणी मजजवळ आहेत। हे सगळे प्लॅन आराखडे देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना बनवले गेले, मात्र सरकार बदललं आणि घरातून बाहेर न पडणारे कष्टटाळू मुख्यमंत्री सत्तेत आले। काय केलं त्यांनी? ज्या ठिकाणी अण्णाभाऊ साठेंचं घर आहे त्या ठिकाणी स्मारक उभारलं पाहिजे, पण त्या ठिकाणी स्मारक त्याची त्या ठिकाणी आराखडे न बनवता त्यांनी भलत्याच ठिकाणी बनवण्याचा प्रयत्न केला। महाराष्ट्रातल्या केवळ मातंग समाजाची नाही तर अण्णाभाऊंना मानणाऱ्या लाखो कोट्यावधी लोकांची त्यांनी दिशाभूल केली। करोडो रुपये खर्च केले, वॉक थ्रू बनवला गेला, प्लॅन बनवले गेले, पण हे सगळे बनवले भलत्याच ठिकाणी घाटकोरमध्ये। ज्या वेळेस मी वर्तमान सरकारच्या हे निदर्शनास आणून दिलं की हे चुकीचं घडतंय, अण्णाभाऊंचं स्मारक ते ज्या घरात अनेक वर्ष राहिले चिरागनगरच्या त्याच घरामध्ये त्या घराचं संरक्षण करून त्या परिसरात स्मारक उभारलं पाहिजे ही मागणी केली। आणि आज माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी यांनी सभागृहात जाहीर केलं की 170 कोटी रुपये खर्च करून आणि त्या भागातल्या लोकांना घाटकोरमध्येच घरं देऊन या वर्षभरात त्या स्मारकाच्या कामाची सुरुवात होईल। आणि माझा विश्वास आहे की 54 वर्ष महाराष्ट्र ज्या स्मारकाची वाट पाहतोय त्या स्मारकाचं काम दिवाळीच्या आत सुरू होईल आणि तशा प्रकारची घोषणा माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी यांनी महाराष्ट्राच्या विधानसभागृहात केली। मी मनापासून त्यांचे आभार व्यक्त करतो। आज महाराष्ट्र के सदन में जो लाखों एकड़ जमीन की खैरात कई सारे लोगों को बांटी गई है, जिसमें फिल्म निर्माता सुभाष गई हो उनको फिल्म सिटी के पास 12 एकड़ की जमीन दी गई, सुरेश वाडकर हो उनको जुहू के पास बड़ी जमीन सरकार की ओर से दी गई, ड्राइविंग थिएटर के नाम पर 80,000 स्क्वायर मीटर की जगह बीकेसी में दी गई, पवई में हीरानंदानी बिल्डर को 44 एकड़ जगह दी गई। अगर इन सारी जो जगह है एक नहीं लाखों स्क्वायर मीटर की जगह ना के बराबर भाव में ऐसी संस्थाओं को दी गई कि जिन संस्थाओं ने सेवा के नाम पर अपनी दुकानदारी चलाई, आज सदन में राजस्व मंत्री जी ने इस बात को स्वीकारा कि मुंबई समेत महाराष्ट्र में जहां जहां पर इस प्रकार की जमीन दी गई है उसकी जांच होगी। जांच हो करके जिन्होंने कंडीशंस तोड़े हैं उन पर कार्रवाई होगी।
और कार्रवाई करके इस प्रकार की जमीन सरकार पुनः वापस लेगी, ताकि जो सफाई मजदूर है, जो पुलिस कर्मी है, उनको अपने हक के घर दिए जाए। आज महाराष्ट्राच्या सभागृहामध्ये जी सरकारी जमीन आहे, जी लाखो एकर जागा नाममात्र दरात अटी शर्ती टाकून अनेक संस्थांना वितरित केल्या गेल्या। आपण नावं सांगायची झाली तर फिल्म सिटीला 12 एकर जागा सुभाष घेना दिली, सुरेश वाडकरांना देखील जुहूला जागा दिली गेली, 80,000 स्क्वेअर मीटरची ड्रायव्हिंग थिएटरच्या नावानं बीकेसीला दिली, पवईमध्ये 44 एकर जागा हिरानंदानींना दिली। या सगळ्या जागा खरोखर गोरगरिबांना या जागेचा काय उपयोग होतोय? म्हणजे जागा सरकारची दबडीच्या भावानं अशा मोठमोठ्या लोकांच्या घशात घालायची। आज मी शासनाकडे मागणी केली, महसूल मंत्र्यांनी या गोष्टीचा सभागृहामध्ये पुनरुच्चार केला की अशा दिल्या गेलेल्या सगळ्या जमिनींची काय अटी शर्तीचा भंग झालाय, गोरगरिबांना त्याचा खरोखर फायदा होतोय का नाही होतोय याची चौकशी केली जाईल, आणि चौकशी करून ज्यांनी अटी शर्तींचा भंग केला असेल त्या जमिनी पुन्हा एकदा सरकार जमा केल्या जातील, अशा प्रकारचं उत्तर माननीय महसूल मंत्र्यांनी दिलं। धन्यवाद।